20 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर सर्व प्रकारच्या ब्रँडेड गॉगलवर 15% सूट प्रत्येक फ्रेमच्या खरेदीवर 5-25% सूट एकाच वेळी 2 चष्मे खरेदी केल्यास दुसऱ्या चष्म्यावर 20% सूट ही ऑफर 2 एप्रिल 2022 ते 31 मे 2022 कालावधीत लागू राहील ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख 92 70 37 41 74 आणि 91 50 290 290 संगमनेर शहरातील मदिनानगर गल्ली क्रमांक 5 मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने छापा टाकून 34 जिवंत जनावरांची सुटका केली आहे. या प्रकरणी नौशाद लालू इनामदार राहणार हिवरगाव आंब्रे आणि कमर अली सौदागर अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शहरातील मदिनानगर भागामध्ये एका गोठ्यात कत्तलीच्या उद्देशानं ही जनावरं निर्दयीपणे बांधून ठेवली होती याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाली. याची माहिती शहर पोलिसांना मिळताच या भागामध्ये छापा टाकून त्यांनी या जनावरांची सुटका केली आहे आणि त्यांना जीवदान दिलंय. शहरातील कत्तलखाने बंद होण्याचं नावच घेत नाहीयेत. अनेक वेळा कारवाया करून देखील या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल होतीय. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय. तर मदिनानगर भागामध्ये दुसरी कारवाई करत या ठिकाणी 4 जिवंत जनावरांची सुटका करण्यात आली आहे आणि यामध्ये सुमारे 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील आरोपी अज्ञात असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.